मी अनिल रामभाऊ पोद्दार कोल्हापूर सोनार समाज अध्यक्ष आज या लाक्षाची उपोषण आम्ही आज सोनार समाजामार्फत करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सोनार समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे. सोनार समाज हा कलाकार असून कलाकार मानधन हे आम्हाला मिळालं पाहिजे. या समाजाला हस्तशिल्प योजनेतून केंद्र शासनानं मदत केली पाहिजे. आमच्या या सोनार समाजाचं प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात झालं पाहिजे. अशा या विविध मागण्याकरता आम्ही आजचं हे सोनार समाजामध्ये लाक्षणिक उपोषण करीत आहोत. ह्या उपोषणाची दखल केंद्र शासन व राज्य शासन घेईल याची अपेक्षा व्यक्त करतो व आमच्या मागण्या मान्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ह्या समाज हा कलाकार आहे. ह्या कलाकारा समाजाची कला जीवन ठेवा म्हणून राज्य शासन दरबारी आम्ही 1963 सालापासून आम्ही मागणी करीत आलो आहोत. सुवर्ण नियंत्रण कायदा 1963 साली झाला त्यावेळी या 280 वर सुवर्णकाराने आत्महत्या केल्या. सातत्यानं मागणी करत असताना आम्हाला हे शासन का डावलतं आहे असा हा प्रश्न पडला. म्हणून आज ह्या सोनार समाजनं शासन दरबारी उठाव केला आहे असं म्हणण्यात अयोग्य वाटणार नाही. आणि या शासन दरबारी शासन आमच्या ह्या न्याय मागण्या मान्य करत मी आशा व्यक्त करतो